नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वर कुरी. मी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता. जेव्हा माननीय कल्याणराव काळे यांनी जालना मेडिकल कॉलेज रद्द झालेलं आहे ही गोष्ट सांगितली, तसेच या गोष्टीचा ते भविष्यात पाठपुरावा करणार असं सांगितले. केंद्राच्या पाठपुराव्याअभावी जालन्यातील मेडिकल कॉलेज रद्द झालेले आहे असे खासदार साहेबांनी सांगितले. परंतु माझे म्हणणे हे आहे की मेडिकल कॉलेज हे जालना जिल्ह्यात का रद्द झाले? जालन्यात प्रत्येक गोष्टीसाठी एवढा पाठपुरावा कशाला? हां, इथे मोठे मोठे पुढारी होऊन गेलेले आणि केंद्रीय मंत्री पण होऊन गेलेले आहे. बघितले गेले तर जालन्यात टर्मिनल आलेलं आहे आणि मेडिकल कॉलेज रद्द झालं म्हणजे भविष्यातील विद्यार्थी तरुण वर्ग हा याची भटकती आणि त्यांचा वाढणारा खर्च यामुळे पालकांना होणारा त्रास व हानी बघितले गेले तर हा प्रकार चांगला नाही. यासाठी मी ज्ञानेश्वर चंदूलाल कुरील भविष्यात मेडिकल कॉलेजसाठी पाठपुरावा करण्यासाठी वेळ पडली तर आमरण उपोषणाचाही मार्ग पत्कारेल याची केंद्राने व महाराष्ट्र राज्य सरकारने नोंद घ्यावी. तसेच आम्हा जालनाकऱ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी एवढा संघर्ष करावा लागत असेल तर महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार हे जालना जिल्ह्यातील नागरिकांचे काही वजन आहे का हा पण प्रश्न उपस्थित होतो. तसेच जालना जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय संघटनांना माझा हेच आवाहन आहे की मेडिकल कॉलेजसाठी तुम्ही पण प्रयत्न करा व याची मागणी जोरदार धरा, कारण की मेडिकल कॉलेज हे भविष्यातील तरुणांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, तसेच जालन्याच्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे. ही गोष्ट आपण विसरू शकत नाही व भविष्यात ही गोष्ट आपल्याला पचवायला अवघड जाणार. बघितले गेले तर माननीय कल्याणराव काळे साहेब हे जी गोष्ट सांगत आहे ती गोष्ट त्यांनी पॉझिटिव्हली सांगितली आहे असे मला वाटते व त्यांनीही पाठपुरावा करावं. जनतेनेही त्यांना प्रतिसाद देऊन या गोष्टीसाठी व तसेच वेळ पडली तर आमरण उपोषणाचाही मार्ग मी पत्कारेल याची शासन प्रशासन व केंद्र सरकारने नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.